गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा माओवादी घेण्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु गडचिरोली पोलीस दल माओवाद्यांचा या प्रयत्नाला यश मिळू देत नाही. जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस दल सदैव प्रयत्नशील असते. त्याचा परिपाक म्हणून एकीकडे माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील अतिसंवेदनशील गरदेवाडा येथे 15 जानेवारी रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. दिनांक 22 सप्टेंबर रोजी गरदेवाडा ते अहेरी अशी प्रथमच महाराष्ट्र परिवहन विभागाची एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. नवीन पोलीस मदत केंद्र निर्मितीपूर्वी गरदेवाडा येथून एटापल्ली अहेरी इत्यादी मोठ्या गावांना जाणे येणे करिता पक्का रस्ता उपलब्ध नव्हता. तसेच गट्टा ते वांगेतुरी दरम्यान असलेला ताडगुडा येथील पूल देखील सुव्यवस्थित नसल्याने गरदेवाडा परिसरातील 12 गावातील नागरिकांना मोठ्या समस्याचा सामना करावा लागतोय. परंतु गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या पाठपुरवठ्याने ताडगुडा येथील पुलाचे तसेच रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण केले. मात्र महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या समन्वयाने दिनांक 22 सप्टेंबर रोजी गरदेवाडा ते अहेरी अशी बस सेवा सुरू करण्यात आली. सदर कार्यक्रमादरम्यान गावातील महिलांच्या हस्ते बसाचे पूजन करून बस सेवा सुरू करण्यात आली. महाराष्ट्र TV 24 साठी हरेंद्र मडावी, गडचिरोली.